डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या 10 मार्चच्या भागात सिम्मी नोकराला सांगून नवीन कुक बोलवायला सांगते. तिकडे नेहाची वहिनी नेहाला भेटायला येत असते. तितक्यात ती यशला तोंड लपवून जाताना बघते. यश ह्यावेळी ते काय करतोय आणि हा असा तोंड लपवून का गेला असा विचार करत असते. घरात येते आणि तिला नेहाचा फोन दिसतो. ती चोरून नेहाचा फोन चेक करत असते. तेव्हा ती यशची चॅट्स ओपन करून ते वाचत असते. मला तर म्हणाली लग्न करणार नाही आणि आता ही कसली थेरे चालली आहेत. मी परांजपेंशी इथं जुळवत होते पण हिने तर मोठा मासा अडकवलाय असं ती म्हणते. किचनमध्ये जाऊन बघते तर नेहा आणि परी भांड्यात दूध ओतून ठेवत असतात. प्रत्येक भांड दुधाने भरलेलं असतं. वहिनी परीला हे सगळं काय आहे असं विचारते. तेव्हा परी मी फ्रेंडची लाडकी आहे म्हणून त्याने एवढं सगळं दूध आणलं असं म्हणते. आता सगळी भांडी दुधाने भरली तेव्हा आपण स्वयंपाक कशात करायचा असं परी नेहाला विचारते. त्यावर परी मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला दूध पार्टी देते असं म्हणते आणि सगळ्यांना बोलवायला बाहेर जाते. मी फ्रेंडची लाडकी आहे म्हणून त्याने खूप सारं दूध आणलं असं ती सगळ्यांना सांगत असते. तर नेहा उरलेल्या दुधाची खीर बनवते असं म्हणते. तिकडे वहिनी नेहाकडून यशबद्दल सगळं काढून घेत असते. त्याचा पत्ता नेहाला विचारते आणि हिच्या माहेरची मी एकटीच आहे तेव्हा मलाच त्यांच्याशी बोलणी करावी लागेल असं म्हणते आणि यशच्या घरी जायला निघते. तिकडे नेहा घरी येणार म्हणून सिम्मी आणि मिथिला तयारी करत असतात. सिम्मी तिला नेहा जिथे जिथे जाईल तिकडे तिला महागड्या वस्तू दिसल्या पाहिजेत असं म्हणते. तिकडे ऑफिसमध्ये यश नेहाला घरी बोलावत असतो. सिम्मी काकू आणि मिथिला काकू तुला भेटायला खूप एक्सायटेड आहेत. दोन्ही काका बाहेर गेलेत असं तो म्हणतो. तेव्हा नेहा मी या आधी सुद्धा तुझ्या घरी आले मग आता परत कशाला असं विचारते. त्यावर यश आता तू ह्या घरची सून बनणार आहेस तेव्हा हे स्पेशल असेल असं म्हणतो. तितक्यात घारतोंडे येतो आणि नेहाने आणलेल्या खीरचं कौतुक करत असतो. आज काय विशेष असं तो तिला विचारतो. त्यावर नेहा आज आमच्या दूधवाल्याने फ्रीमध्ये दूध दिलं असं म्हणते. नेहाला घरी सगळ्यांना भेटण्याचं टेन्शन आलं असतं. तेव्हा यश आज फक्त भेटायचं आहे. परीशी बोलल्याशिवाय आपण काहीच ठरवायचं नाही असं म्हणतो. नेहा निघायची तयारी करते आणि शेफालीला यशच्या घरी जाते असं म्हणते. त्यावर शेफाली खुश होते. एक यश सर एकदम रोमॅन्टिक आणि दुसरीकडे समीर सर त्यांना काहीच कळत नाही असं म्हणते. तिकडे मीनाक्षी वहिनी पॅलेसमध्ये पोहोचते आणि एवढं मोठं पॅलेस बघून ती चकित होते. रिसेप्शनिस्टला फोन करून मीनाक्षी कामात आली आहे असं सांगायला सांगते. तेव्हा रिसेप्शनिस्ट तिला आज जायला सांगते. तेव्हा सिम्मीला ही नवीन कुक आहे असा गैरसमज होतो. मालिकेत आता काय होणार, मीनाक्षी वहिनी आता काय घोळ घालणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा माझी तुझी रेशीमगाठ सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.